आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. बैठकीआधी थोड्याच वेळात ते मंत्रिमंडळ दालनामध्ये बैठक घेणार आहेत. मराठा कुणबी प्रमाणपत्रावरून भुजबळांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्याचे पडसाद आजच्या बैठकीत उमटणार आहेत. भुजबळांच्या भूमिकेला विरोध करत शिंदे गटानं थेट अजित पवार यांनाच या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तर आता अजित पवार भुजबळांबाबत काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. तर याआधीसुद्धा ओबीसी शासकीय कर्मचारी टक्केवारीवरून भुजबळ आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी झाली होती आणि तेव्हा त्यावेळेला स्वतः अजित पवार आज आता भुजबळांबाबत काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. दुसरीकडे आज भुजबळांनी सुद्धा मोठे गंभीर आरोपसुद्धा केले आहेत. तर आत्ताची एक अपडेट येते. अजित पवार ह्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर राहणार आहेत. अजित पवार गेले 2 आठवडे डेंग्यूने आजारी आहेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, 2 आठवड्यांपासून अजित पवार डेंग्यूमुळे आजारी आहेत आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत, पण VC द्वारे असं कळतंय. डेंग्यूमुळे आजारी असल्यामुळे मागच्या कॅबिनेट बैठकीला आहे देखील अजित पवार उपस्थित नव्हते. संपूर्ण मराठा आंदोलन पेटलं असताना देखील तेव्हा त्यांचा त्या मध्ये सहभाग किंवा त्या संदर्भातली कुठली स्टेटमेंट आली नव्हती. परंतु आता ते बऱ्यापैकी आजारचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं दिसून ते बरे आहेत असे समजते. परंतु ते थेटपणे बैठकीसाठी उपस्थित राहणार नाहीत. कॅबिनेट बैठकीला ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याची माहिती समजते. त्यामुळे जी प्री कॅबिनेट बैठक देखील आहे ती छगन भुजबळ यांच्या दालनात होणार आहे. त्यामध्ये सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सहभागी होतील. ठीक ठीक, धन्यवाद कृष्णा संपूर्ण माहितीसाठी. आई भवानीचा गजर म्हणजे